सगळ्या नमस्कार. राम 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 राम. काय चाललंय? बरे का? बरे बरे. काही चहा पाणी पाहिजे का? हा जा एक. काय रे मारदा असं आईबाप खपल्यासारखं काय बस? काय बोलू, मी तर पुरताच बरबाद झालोय दोस्ता. असं झालं तरी काय, कोणी घरावर डाका टाकला की जुगारात पैका हरलास. तसं झालं असत तर एवढं वाईट वाटलं नसतं गाड्या. फार मोठं संकट कोसळलंय माझ्यावर. अरे आता झालं तरी काय? अरे मला तिसरी बी मुलगीच झाली. अरे माझ्या एवढं मोठं संकट आलं, हसतोय खुशाल तू? अरे यासने काय संकट बोलतेत काय? अरे मग काय म्हणू, मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल मी, म्हणून तीन तीन पोरी जन्माला आल्यात माझ्या नरड्याला फास लावायला. मुलीला लाडकवाड्यानं वाढवा, लिहाय वाचाय शिकवा, पण काय फायदा, दुसऱ्याचीच धन ती, दुसऱ्याची दारी जाणार, वरतून बरमचा ठुंडा घेऊन जाणार, गाडी बांगला गाड्या काय काय मागच्यात हल्ली ती पोर. ते पण परवडलं, पण आजकालच्या पोरी त्यांच्या बी पोराच्या प्रेमात पडतात आणि पळून जातात र. हे बघ राम भाऊ, यातनं बाहेर पडायचं असेल तर तुला मी एक मार्ग सांगतो, ते माझं ऐकावं लागत. होय काय पण? समजा तू एखाद्या दुकानात गेलास आणि एखादी वस्तू खरेदी केलीस आणि ती तुला नाही आवडली तर तू काय करतोस? ती वस्तू परत करतो की नाही? होय अगदी तसं. हे बघ, मुलगी ज्याचा माल आहे त्याला परत करायचं आणि त्याच्याकडे मुलगा मागायचा. तू काय बोलतोय मला काय बी समजत नाही. हे बघ, मुलगा आणि मुलगी द्यायचं काम पडत असतं देवच, सगळं काय त्याच्याच हातात आहे. अगदी बरोबर. मग देवाला सांगायचं की हा तुझा माल तू घे आणि मुलगा आम्हाला परत दे. खरंच असं होतं? अगदी 100% खरं. आणि पैका फेकल्यावर काय भेटत नाही. ते खरं र, पण तेवढा पैका आपल्याजवळ आलाय पुढून त्या आपल्याला परवडायचं नाही. अरे गरीबाचं डॉक्टर आपल्या खेड्यात बी हाय. चल तुझं आपलं काहीतरी जाऊ दे, तुला पटत नसेल तर राहिलं. पण हे शक्य आहे का? नरबळी. काय नरबळी? बोल. अरे पोटचा बाळा नरबळी द्यायचा? अरे भाऊ, मित्र म्हणून जो तुला सल्ला द्यायचा तो मी दिला, बाकी तुझी मर्जी. सावित्रे ऐकलं का ग? आपल्याला ना पोर होण्यासाठी एक उपाय आहे. मुलगा आणि मुलगी द्यायचं काम कोणाच असतं? अर्थात देवच, सगळं काही त्याच्याच हातात आहे. मग देवाला सांगायचं. काय बोलू, मी तर पुरताच बरबाद झालोय दोस्ता. हे बघ, मुलगी ज्याचा माल आहे त्याला परत करायचं आणि त्याच्याकडे मुलगा मागायचा. अहो तुमची जीप कशी झडली ना, पोटच्या पोराचा बळी देत आहे तुम्ही. बाप बाहेर की हैवान. हे बघ सावित्री, माझा निर्णय झालेला आहे, तू नाही जरी म्हणली ना तरी मी मुलाचा बळी देणार. नको असं नको करू, 9 महिने वाढवले मी तुला. प्रणाम बाबा. बाबा पाकडा भेटलाय, पुढे गेला नाही येईल कापा द्याला. पैसे मी घेऊन आले. ये बालका, ये आणि बोल. देवीला हात जोडा, तिच्या पाया पडा. या देवीने किती ग्रंथ कल्याण केलेलं आहे, भलं केलेलं आहे. आता माझ्या पाठीमागे म्हणा, ओम ह्रीम क्लीम पुत्रदायिनी भव दुःख सहारिणी ओम फट स्वाहा स्वाहा. घडू नकोस मुली, तुझ्या पोटी त्रिखंड घालवणारा मुलगा जन्माला येईल आणि म्हणून त्याच्यासाठी तुला थोडं दुःख सहन केलंच पाहिजे. घ्या त्या मुलीला इकडं. हे घे बालका, तुझ्या हातून थोडं पुण्याचं काम होऊ दे. जय बंबोरे.
अरे दोस्ता एवढी काळजी का करतोय बाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळं आपण केलंय ना हे बघ तुला पोरग होण्यापासून देव बी अडू शकत नाही अरे बाबा विश्वास आहे ना अरे बाबा विश्वास आहे र पण मला आपल्याच नशीब विश्वास नाही या वक्ताला बी जर पोरगी झाली तर पार बरबाद होईन र देवीला हात जोडा घ्या त्या मुलीला इकडं बळी दिल्याविषयी भरपूर काही सांगितलं आहे त्यांच्या नवऱ्याने आणि बळी हा बळी